काव्याचा पाचवा श्लोक घेऊ. हा पाचवा श्लोक कशासाठी आहे तर प्रहेलिकेसाठी. प्रहेलिका म्हणजे काय तर कोड. बघा आपण लहानपणी खेळताना कसं म्हणायचं, एवढूसा गोडू मुसुसुळू अशी कोड टाकायचं आणि ते कोड टाकल्यानंतर आपण खेळताना एकमेकांना विचारायचं याचं उत्तर काय मग शोधा बरं. मग आता याचं उत्तर काय आहे बरं, एवढूसा गोडू मुसुसुळू, त्याचं उत्तर आहे कांदा. त्याचप्रमाणे संस्कृत मध्ये देखील प्रहेलिका आहे. तीच प्रहेलिका आपण आता इथे बघूया. अयम न भक्तो न च पूजको वा. अयम म्हणजे हा, न म्हणजे नाही, भक्तो म्हणजे भक्त, हा भक्त नाही, न च पूजको वा हा पूजकही नाही म्हणजे पूजारीही नाही. घंटा स्वयं नादयते तथापि, तरी सुद्धा हा स्वयं म्हणजे स्वतः, घंटा म्हणजे घंटा, नादयते म्हणजे वाजवतो, तरी सुद्धा हा घंटा वाजवतो. आता इथे पहा तथापि इथे देखील संधी होते, तथा अधिक अपि. धनं जनेभ्यः हीनं याचते यम. यम हा जनेभ्यः लोकांना, हा लोकांना धनं म्हणजे धन, याचते म्हणजे मागतो, हा लोकांना धन मागतो. आता इथे माहिती पण सध्या होते याचते अधिक अयम. आता अयमचं रूप काय आहे बघा, तर अयम हे इदम सर्वनामाचं पुल्लिंगी प्रथमा एक वचन. न याचको वा न च निर्धनो वा. न याचको म्हणजे हा याचक देखील नाही आणि निर्धन म्हणजे गरीब देखील नाही. मग सांगा बघू असा कोण, तर तो आहे कंडक्टर. लोकयान वाहक म्हणजे कंडक्टर. आता कसं काय तुम्ही म्हणाल तर बघा, तो भक्त नाही पुजारी नाही. आपण पुजारी घंटा वाजवतो, भक्त भक्तगड मंदिरात गेल्यावरही घंटा वाजवतो, परंतु तो स्वयं घंटा नादा येते, तो स्वतः घंटा वाजवतोय. पण तो पूजक आहे का, नाही, पुजारी पण नाही आणि तो भक्त पण नाही. नंतर सांगितलंय तू लोकांकडनं धन मागतो, धन मागतो, परंतु तो गरीबही नाही आणि याचकही नाही म्हणजे तो निर्धनी पण नाही आहे. मग असा कोण आहे, तर कंडक्टर असा स्वतः घंटा वाजवतो, तिकिटासाठी पैसे मागतो, त्याच्यानंतर तो तरी पण तो निर्धनी गरीब आहे का, याचे काय का, तर नाही. असंच तुम्हाला एक मी श्लोक सांगते. अपतो वा दूरगामी साक्षर न च पंडित, अमुक स्फुट वक्ता च यो जाणाति स पंडित. सांगा बघू याचं उत्तर काय, तर याच उत्तर आहे पत्र. अपतो दूरगामी च, अपतो म्हणजे काय तर पाय नसणार, पाय नाही आहे परंतु दूरगामी म्हणजे दूर जातो आहे, पाय नाही परंतु दूर जातो. साक्षर न च पंडित म्हणजे तो साक्षर आहे पण विद्वान नाही. त्याचप्रमाणे अमुक स्फुट वक्ताच, अमुक म्हणजे त्याला मुख नाही परंतु तो स्पष्ट बोलतो आहे. यो जाणाति स पंडित, जो जाणतो तो विद्वान. मग असं काय आहे तर पत्रच आहे नाही का, त्याला पाय आहे का, नाही परंतु तो दूर जातो. तो साक्षर आहे म्हणजे त्याच्यावर अक्षर लिहिलेली आहे परंतु तो विद्वान आहे का, तर नाही. त्यानंतर तो स्फुट वक्ता अमुख आहे म्हणजे तोंड आहे त्याला बोलायला नाही पण तो स्पष्ट बोलणारा आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे पत्र.